नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल मध्ये। तर आज मी तुमच्याशी खेकड्याचे कालवण ही रेसिपी शेअर करणार आहे। तर मी कशी बनवते ते तुम्ही प्लीज बघा। तर याच्यासाठी मी इथे खेकडा घेतला, त्या बघा सगळा क्लीन करून आणि स्वच्छ धुवून वगैरे सगळं घेतलेलं आहे साफ करून। त्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि हे मी चार कांदे घेतलेत कापून, आणि हा अर्धा नारळ घेतलाय ओला। या 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि थोडस आलं आहे। तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। तर या मसाल्याची जी रेसिपी आहे ती माझ्या चॅनलवरती आहे, ते तुम्ही जाऊन नक्की बघा। तर पहिला आता मी हा मसाला आहे तो वाट भाजून घेते। तर आपली जी कढई आहे ती गरम झालेली आहे, त्यात मी 10 कांदा टाकणार। कांदा आपल्याला एकदम लाल करून घ्यायचा आहे। तर कांदा जो आहे आपला तो लाल झालेला आहे। आता आपण त्यात खोबरं वगैरे काढून घ्यायचं आणि ते खोबरं आपल्याला लाल करून घ्यायचंय। तर हे जे कांदा आणि खोबरं तिथून भाजायला ना, तुम्ही लोखंडाची कढई घ्या, म्हणजे कशी लोखंडाच्या कढईमध्ये लगेच भाजून होतं। लोखंडाची नसेल तर तुम्ही स्टीलची घ्या, असं मसाला आपला पटकन भाजून होतो, जास्त वेळ नाही लागत। हे जे खोबरं आहे ते पण सुद्धा मी आता चांगलं लाल करून देते। सुद्धा आपलं आता झालंय चांगलं भाजून लालसर। आता मी गॅस बंद करते, हे सगळं आता काढून मिक्स करून घ्यायचं। आपला मसाला आहे हा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार। तर आता हा थंड झाल्यावरती मी वाटून घेणार आहे। मसाला तर आपला थंड झालाय, तो आता मी वाटून घेते। तुम्ही पाहिजे मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता, असं काही नाही, पण पाट्यावरती कशी टेस्ट चांगली असते म्हणून पाट्यावरती मी वाटून घेते। झालाय मसाला आपला वाटून, मी काढून देते। हे जे खेकडे जे पाय आहेत ना, ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। असे मिक्सरमध्ये टाकायचे आणि वाटून एकदम बारीक वाटायचे, आणि मग ते गाळणीमध्ये घेऊन ते गाळतात पाणी जे असतं ते पाणी टाकून गाळून घ्यायचं आपण। आता हे जे पाय माझे वाटून घालत ना मिक्सरमध्ये, ते आता मी एका भांड्यामध्ये काढते। ते सगळं असं पाणी टाकून सगळं घ्यायचं काढून, त्यात असं पौष्टिक सगळं म्हणजे घटक असतात आत, म्हणजे ते फेकायचं नाही आपल्याला, आणि ते का गाळणीने गाळून घ्यायचं। त्याचं जे पाणी असतं ना ते जे निघेल ते फक्त गाळून घ्यायचं आपल्याला, आणि बाकीचे वरचं जे घाण निघेल ते आपण फेकून द्यायचे। घाण म्हणजे ते कडक जे कवच असतं ना ते टाकून द्यायचे आपल्याला। त्यात मी अजून थोडस पाणी टाकते, असं मिक्स करून घेऊया। जे खेकड्यांचं जे आहे खेकडे आपले तसे गाळणी धरायची, आणि मग यात असं ओतून आपण गाळून घ्यायचं, आणि चमच्याने असं फिरून म्हणजे आता जे आपलं जे कस असतो सगळा निघून जातो, आणि जे साल असेल कवच वरचं ते आपण फेकून देतं। आता हे इथे आता मी गॅसवरती एक मोठा टोप ठेवलाय, कारण खेकड्यांची क्वांटिटी खूप जास्त आहे, आणि इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकलंय। आता फोडणीला फक्त आपण हे तमालपत्र आहे, 1 कांदा घेतलाय मी चिरून तेच टाकायचंय, बाकी आपल्याला दुसरं काहीच नाही टाकायचंय। आणि हे 5 ते 6 कोकम घेतले म्हणजे आमसूर। तर आपल्या मसाल्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे, त्यात मी कुठे तमालपत्र टाकले, आता कांदा टाकते। कांदा लाल झाला की आपण त्यात तिखट मसाला टाकूया,
कांदा आपला लाल होत आलाय चांगला. आता मी तिखट मसाला तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका, तुम्ही किती खाता त्याप्रमाणे. तर मी इथे जवळजवळ 2.5 ते 3 चमचे तिखट मसाला टाकणार. आता एकदा परतून घेऊया चांगलं. आता परतून झाला आपण त्यात तो मसाला होता वाटलेला तो टाकायचा आहे. तो पण अगोदर आपण सगळा नाही टाकायचा, आपल्याला तर किती पातळ हवंय घट्ट हवंय त्याप्रमाणे आपण मसाला टाकायचा आहे. तर मी अगोदर थोडंसं टाकून घेते. आता हा मसाला सुद्धा जास्त परतायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी तो भाजलेलाच आहे चांगला. वाटायच्या आधी थोडासा जरा परतून घ्यायचा आणि त्यात मग आपण हे खेकडे टाकायचे. आपण हे खेकडे टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला जर का वाटलं की मसाला कमी आहे तर आपण मग त्यात ते वाटलेला मसाला टाकायचा आहे. आता तुम्हाला किती पातळ हवे घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी टाकायचंय. त्यात थोडी आपण आता हळद टाकूया. मीठ टाकायचंय, मीठ सुद्धा चवीप्रमाणे टाका. इथे हळद मी अर्धा चमचा टाकले. आणि हे कोकम टाकायचे. कोकम अशासाठी की जे मच्छीचा जो उग्र वास असतो ना तो या कोकमामुळे निघून जातो, म्हणून कोकम आपण नक्की टाकायचे. आता जे मसाल्याचं पाणी होतं ते धुवून निघालं, तर पाटा धुतलं ते मीठ टाकते. आता गॅस फास्ट करून आपल्याला हे 10 मिनिटं शिजवायचं, म्हणजे उकळी आल्यानंतर आपण 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आता ते वाटण पण मी टाकते सगळं, मला कमी वाटतं थोडंसं वाटण. हे सगळं टाकते मी. आपलं जे कालवण आहे त्याला तर चांगली आता उकळी येते. आता आपण हे झाकण एकदा मिक्स करून घेऊया आपण, आणि मग झाकण लावून निदान 10 मिनिटं तरी शिजत ठेवायचं आपल्याला. म्हणजे तुम्हाला किती ग्रेव्ही पातळ हवे घट्ट हवे त्याप्रमाणे आपण शिजून घ्यायचंय. आता इथे मी झाकण लावून ठेवते. स्लो गॅसवरती शिजत ठेवायचंय. आता आपलं खेकड्याचं कालवण शिजलेलं आहे. आता ही ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही पातळ आणि घट्ट त्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठेवायचे. त्यात आता फायनली आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. तर इथे मी आता अर्धा चमचा गरम मसाला टाकते. गरम मसाला असं शेवटी टाकलं ना की टेस्ट चांगली येते. आता हे झालंय आपलं. आता मी गॅस बंद करते, तुम्हाला काढून दाखवते. हे बघा आपलं खेकड्याचं कालवण, रंग किती छान आलाय बघा. तर तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.